अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसमध्ये सर्वत्र संचारबंदी लागू असताना जामनेर शहरात शिस्तीचे पालन होत नसल्याने जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये आज जामनेर शहरातील संवेदनशील भागांमधून जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन करण्यात आले। या पथसंचलनात जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी कर्मचारी होते। कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये नागरिकांनी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांनी या प्रसंगी केले आहे। आज आपण जामनेर शहरामध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार RCP पथक तसेच स्थानिक अधिकारी कर्मचारी यांच्यासह रूट मार्च काढण्यात आला होता। सदरचा रूट मार्च हा नगरपालिका चौक, गांधी चौक, आराफा चौक, वधवर चौक, मत्तीनगर, गणेशवाडी या मार्गाने फिरून नगरपालिका चौकात आणण्यात आला। या माध्यमातून आम्ही जनतेला नम्र आवाहन करतो की सध्या जी कोरोनाची साथ पसरली आहे तर कृपा करून कोणीही विनाकारण रोडवर फिरू नका आणि शासन ज्या पद्धतीने कोरोना हा संसर्ग थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याला सहकार्य करा आणि विनाकारण कोणी रोडवर फिरताना मिळून आल्यास किंवा विनाकारण कोणी गोंधळ घालताना मिळून आल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल। हे सुद्धा मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो आणि पोलीस स्टेशनला पर्याप्त स्टॉप आहे, भरपूर बाहेरचा बंदोबस्तसुद्धा पोलीस स्टेशनला आलेला आहे। या माध्यमातून आम्ही जो आदेश वरिष्ठांचे आहे 144 ते सक्तीने जामनेर शहरात राबवणार आहोत, म्हणून विनाकारण केसेस दाखल होईल अशा प्रकारचे कृत्य कोणी करू नका। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।